नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स पार्ट फर्स्ट यामध्ये लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या लेसन विषयी डिस्कस करणार आहे. त्या अगोदर आपण या मॅथ्स पार्ट फर्स्ट मध्ये टोटल किती लेसन आहेत आणि वेटेज फॉर इच लेसन तेही थोडस जाणून घेऊ. त्याचबरोबर क्वेश्चन पेपर जो सेट झालेला असतो तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स किती पर्सेंट असतात तेही आपण थोडस समजून घेऊया. आणि क्वेश्चन पेपर कोणकोणत्या ऑब्जेक्टिव्हवर आधारित असतो तेही थोडंसं बघू. आणि आउटलाईन ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे बोर्डाचा क्वेश्चन पेपर किती प्रश्नांचा असतो, प्रत्येक प्रश्नामध्ये किती एक्झाम्पल दिलेले असतात, आपल्याला किती सॉल्व करायचे आहेत, त्याचबरोबर किती मार्काचा कोणता प्रश्न असतो, हे सर्व या ठिकाणी आउटलाईन ऑफ क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये येतात. तेही थोडंसं आपण बघू. तर सुरुवातीला लेसन नंबर 1 मॅथ्स पार्ट फर्स्ट मध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा पहिला लेसन आहे. त्याचबरोबर दुसरा लेसन जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यानंतर तिसरा लेसन अरिथमेटिक प्रोग्रेशन, चौथा लेसन जो आहे तत्व म्हणजे फायनान्सिंग प्लॅनिंग, पाचवा प्रोबॅबिलिटी आणि सहावा स्टॅटिस्टिक्स, असे हे 6 लेसन आहेत. वेटेज जर आपण बघितलं तर लेसन नंबर 1 साठी 4 मार्क आहे, लेसन नंबर 2 साठी सुद्धा 4 मार्क आहे, लेसन नंबर 3 साठी 8 मार्क आहे, लेसन नंबर 4 साठी 8 मार्क आहे, लेसन नंबर 5 साठी सुद्धा 8 मार्क आहे आणि लेसन नंबर 6 साठी 12 मार्क. म्हणजे 6 लेसन मध्ये 3 लेसन 12 मार्काचे आहेत आणि 3 लेसन 8 मार्काचे आहेत. हे झालं वेटेज. पूर्वी नव्हतं वेटेज, आता ह्या न्यू पॅटर्न मध्ये आपल्याला काय केलंय, वेटेज दिलेलं आहे, प्रत्येक लेसनला मार्क दिलेले आहे. त्यामुळे आपण कोणत्या लेसनला ज्यादा स्ट्रेस करायचं आपण हे थोडंसं लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट ऑब्जेक्टिव्ह आणि कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये असतात, तर हे 3 टाईप्स असतात. इझी क्वेश्चन्स, मीडियम क्वेश्चन, त्यानंतर डिफिकल्ट क्वेश्चन्स. जे क्वेश्चन्स असतात क्वेश्चन पेपरमध्ये 40%, मीडियम क्वेश्चन असतात 40% आणि डिफिकल्ट क्वेश्चन असतात 20%. अशा प्रकारे हे एक्झाम्पल या क्वेश्चन पेपरमध्ये असतात. अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट केला जातो. पेपर सेटर त्या ठिकाणी या टाईप्स विचारात घेऊन पेपर सेट करतात. दुसरी गोष्ट, क्वेश्चन पेपर बेस्ड ऑन ए 4 ऑब्जेक्टिव्स, विच आर दॅट 4 ऑब्जेक्टिव्स. नंबर 1 नॉलेज, नंबर 2 अंडरस्टँडिंग, नंबर 3 अप्लिकेशन आणि नंबर 4 स्किल. नॉलेजवर आधारित जे असतात
किती परसेंट अंडरस्टँडिंगवर, किती परसेंट स्किलवर, ॲप्लिकेशनवर किती परसेंट, आणि स्केलवर किती परसेंट, अशा प्रकारचा ह्या पेपर सेट केलेला असतो. तर 20, 30, 40 आणि 10 हे 20% असतात नॉलेजवर आधारित. 30% जे असतात अंडरस्टँडिंग, त्यानंतर इथं असतात ते 40% आणि इथं असतात ते 10% स्किल. मॅथमॅटिक्स पाच पासला स्किल थोडंसं कमी असतं. आता इथं जर विचार केला आपण जॉमेट्रीमध्ये पार्ट सेकंडमध्ये स्किल 20% असते, 10% इथं कमी होत आहे आणि इथं 10% वाढते. ॲज पार्ट सेकंड पाहत असताना आपण बघत आहे अशा पद्धतीने हा पेपर सेट केलेला असतो. पेपर सेट आम्ही त्यानंतर आउटलाईन क्वेश्चन पेपरची आउटलाईन ऑफ क्वेश्चन पेपर, याच्यामध्ये मॅथ्स पार्ट फर्स्टमध्ये एकूण 5 क्वेश्चन असतात. देर आर 5 क्वेश्चन्स and in that question number 1 there are 2 sub questions a and b. aa pehla prashna jo asto to 8 marks ka hai. ita question number 1 ya madhe yakani a and b baso question number A. Solve multiple choice questions. A. Solve. किंवा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण हा क्वेश्चन म्हणू शकतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ए बी सी डी असे ऑब्जेक्टिव्ह दिले असतात, त्यापैकी एक कुठला तरी त्या ठिकाणी पर्याय करेक्ट असतो आणि तो पर्याय आपण तिथं लिहायचा असतो. ए सॉल्व चारच एक्झाम्पल दिलेले असतात आणि चारच एक्झाम्पल आपल्याला चारही सोडवायचे असतात. बी मध्ये सॉल्व 4 out of 4 बी मध्ये सुद्धा असं चारच एक्झाम्पल दिले असतात, चारही आपल्याला सोडवायला लागणार आहेत. ऑप्शन नाही, त्यामुळे मार्क 4 विथ ऑप्शन सुद्धा 4. या ठिकाणी आपण वरती लिहिले तर चालते. क्वेश्चन नंबर क्वेश्चन्स मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी आणि ए आणि बी ला मिळून किती 8 मार्क असतात आणि सोडवायचे एक्झाम्पल किती 8 मार्क जे सगळे कंपल्सरी आहेत. इथला जर मार्क आपला गेला तर आउट ऑफ मधून आपण जाऊ शकतो बाहेर. त्यामुळे हे एक्झाम्पल सोडवत असताना विथ केअरफुल काळजीपूर्वक आपल्याला सोडवायला लागणार आहे. त्या ठिकाणी इथला मार्क घालवायचा नाही. आउट ऑफ मार्क आपल्याला जर मिळवायचे असतील तर इथं मात्र काळजीपूर्वक सोडवावे लागणार आहे ते एक्झाम्पल. फार मोठे एक्झाम्पल नसतात, छोटे एक्झाम्पल असतात. पण काय होत आहे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण मार्क घालवतोय. बऱ्याच आउट ऑफ मार्क न मिळवणारे जे 39 मार्कावर जे विद्यार्थी असतात, 38, 39 शक्यतो करून इथं क्वेश्चन नंबर 1 मध्ये गेलेले असतात मार्क त्यांचे. कारण 4 मार्काचा 3 मार्काचं एक्झाम्पल शक्यतो करून चुकत नाही ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे. आणि इथं न कळत आपली चूक झालेली असते, त्यामुळे इथं मार्क आपण क्वेश्चन नंबर 1 चे घालवायचे नाही तेवढं लक्षात ठेवा काळजीपूर्वक. कारण ऑप्शन बी नाही, जेवढे एक्झाम्पल दिले तेवढे सगळे सोडवायचे आपल्याला. त्यामुळं हा क्वेश्चन नंबर 1 8 मार्काचा सगळा सोडवायला लागेल. आणि ही दुसरी गोष्ट म्हणजे इथं काय आहे, पर्याय दिलेले असतात. हा
ऑब्जेक्टिव्ह ए बी सी डी त्यातला योग्य पर्याय आपण निवडायचा असतो, तो लिहायचा असतो. क्वेश्चन नंबर वन, एक्झाम्पल नंबर वन, आणि तिथे कुठला आन्सर आहे ए बी सी डी त्यापैकी जे योग्य आहे ऑब्जेक्टिव्ह ते फक्त लिहायचं आहे. तिथं आपण सॉल्व्ह करत बसायची आवश्यकता नाही. पण या एक्झाम्पलचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला थोडं सॉल्व्ह करावं लागणार आहे. डायरेक्ट आपल्याला आन्सर सुद्धा मिळणार नाही किंवा या चारपैकी कोणता आहे ते समजणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडस रफमध्ये सोडवावं लागतंय आणि कुठला आन्सर आहे बघून या ए बी सी डी पैकी तो फक्त इथं पर्याय ऑब्जेक्टिव्ह लिहायचा असतो. वेळ जास्त घालवायचा नाही आणि वेळ इथं लागतही नाही जास्त. त्यानंतर बी मध्ये काय आहे, सॉल्व फोर आउट ऑफ फोर, इथं चार एक्झाम्पल दिले असतात. इथं मात्र ऑब्जेक्टिव्ह नाही, ए बी सी डी असलं काही नाही, फक्त सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायचं म्हणजे काय, फार मोठं एक्झाम्पल नसतं, छोटंच ह्याच्यासारखंच एक्झाम्पल असतं. इथं फक्त काय करायचं, इथं स्टेप्स रफ जे आपण ह्या एसाठी करत होतो ते आता इथं फेअरमध्येच करायचं. डिलिव्हरी म्हणजे दोन स्टेप, मिनिमम टू स्टेप्स आहेत कंपल्सरी. आता एक मार्गाला एक एक्झाम्पल आहे म्हणजे दोन स्टेप असले पाहिजे, अर्ध्या मार्गाला एक स्टेप. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दोन स्टेप कमीत कमी करावं लागतील आणि ते सॉल्व्ह करून आन्सर त्या ठिकाणी बॉक्समध्ये लिहायचं. इथंही त्या ठिकाणी चार एक्झाम्पल दिले असतात, चारही तुम्हाला सोडवायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर टू, या ठिकाणी सुद्धा ए आणि बी असतात. क्वेश्चन नंबर टू मध्ये काय आहे, ए मध्ये ऍक्टिव्हिटी असतात, तीन ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. कम्प्लीट टू ऍक्टिव्हिटीज, ए बी टू ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ थ्री. कम्प्लीट ए बी टू ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ थ्री आणि मार्क किती असतात, टू मार्क्स इच. टू मार्क्स इच एका ऍक्टिव्हिटीला दोन मार्क असतात. आता या ठिकाणी दोन मार्काला एक ऍक्टिव्हिटी म्हणजे आपले मार्क किती झाले, फोर. आणि विथ ऑप्शन म्हणजे इथं सिक्स मध्ये एक ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा असते, म्हणजे आपल्याला तीन ऍक्टिव्हिटी मधल्या दोन ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची तिथं ए मध्ये. आणि बी मध्ये जे आहे सॉल्व एनी फोर आउट ऑफ फाईव्ह सब क्वेश्चन्स. इथं तुम्हाला काय केले असतं, पाच एक्झाम्पल दिलेले असतात. सॉल्व एनी फोर आउट ऑफ फाईव्ह सब क्वेश्चन्स, सब क्वेश्चन्स. आणि इथं सुद्धा मार्क किती असतात, टू मार्क्स इच. एका एक्झाम्पलला दोन मार्क, असे आपल्याला चार एक्झाम्पल सोडवायचे तिथे, म्हणजेच एट मार्क्स. आणि विथ ऑप्शन म्हणले की टेन मार्क्स. म्हणजे थोडक्यात क्वेश्चन नंबर वन वन मार्काचा असतो, इच एक्झाम्पल फॉर वन मार्क. क्वेश्चन नंबर टू इच एक्झाम्पल फॉर टू मार्क. देन क्वेश्चन नंबर थ्री, हियर ऑल्सो एंड बी. क्वेश्चन नंबर थ्री ए कम्प्लीट ऍक्टिव्हिटी, तर सुद्धा तीन ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात, दोन ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात, त्या दोनपैकी एक ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. कम्प्लीट ए बी वन ऍक्टिव्हिटी आउट ऑफ टू अँड मार्क्स थ्री मार्क्स इच. चार मधले दोन आपल्याला सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्री बी मध्ये. आणि मग
या ठिकाणी मास जे असतात सेम थ्री मास इच, थ्री मास इच हियर सिक्स मार्क्स, हियर वन फॉलो एनी टू टू मार्क्स, क्वेश्चन नंबर थ्री थ्री मार्क्स इच सॉल्व एनी वन एनी टू आउट ऑफ थ्री देयरफॉर सिक्स मार्क्स, हियर सिक्स मार्क्स एंड क्विक ऑप्शन फोर मार्क्स. For example, sir, here solve any two out of four sub questions, three marks each. Therefore, your marks six and your marks the quick option. Then, question number four. In question four, there is no any sub questions. Are not there. Question number four. Solve any two out of three sub questions. Three sub questions. Marks how many? Four marks each. एका एक्झाम्पलसाठी तर चार मार्क असतात आणि आपल्याला सोडवायचे किती तो म्हणजेच एट मार्क्स आणि तर विथ ऑप्शन फोर मार्क्स. अँड क्वेश्चन नंबर फाईव्ह इथेही ऑप्शन सब क्वेश्चन नाही पी आणि बी सॉल्व एनी वन आउट ऑफ सब क्वेश्चन्स मार्क्स थ्री मार्क्स इच, थ्री मार्क्स इच म्हणजे इथं थ्री मार्क असणार आहे आणि विथ ऑप्शन दोन एक्झाम्पल दिले आउट ऑफ टू सब क्वेश्चन्स म्हणजे सहा. तर अशा प्रकारे टोटल मार्क्स क्वेश्चन पेपर ज्यानंतर थ्री मार्क्सचा सॉल्व करायचा आहे आणि विथ ऑप्शन जो असतो तो सिक्स्टी मार्क्स असतो. हा या ठिकाणी पॅटर्न आहे, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे. क्वेश्चन पेपर आपला 60 मार्काचा असतो आणि आपल्याला सोडवायचा किती 40 मार्काचा क्वेश्चन पेपर कम्प्लीट करायचा आहे. परंतु आपण पूर्ण क्वेश्चन पेपर विथ ऑप्शन ज्यादाची ज्यादा त्या ठिकाणी ऑप्शनचे सुद्धा एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पूर्ण क्वेश्चन पेपर जर सोडवला तर निश्चितपणे आपल्याला खात्री आहे की आपल्याला आउट ऑफ मार्क निश्चित मिळणार. का तर आपण 40 मार्काचा क्वेश्चन पेपर जर सोडवला तर काय होणार आहे, जर एखादं एक्झाम्पल आपलं चुकीचं झालं न कळत होऊ शकतं चुकतं न कळत तर त्यासाठी काय होतंय, जर विथ ऑप्शन ऑप्शन एखादं एक्झाम्पल आपण सोडवलं असेल तर काय होतंय ती चूक आपली त्या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनच्या एक्झाम्पलमध्ये भरून निघते म्हणजे मार्क आपले कट होणार नाही. शक्यतो करून आपण ऑप्शन एक्झाम्पल सुद्धा सोडवायचं म्हणजे 60 मार्काचा क्वेश्चन पेपर पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जर समजा एखादं नाही आलं एक्झाम्पल तर काय हरकत नाही त्या कारण, परंतु शक्यतो करून प्रॅक्टिस अशी करायची की आपण दिलेल्या वेळेमध्ये 2 तासामध्ये आपला 60 मार्काचा क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व होईल अशी आपण प्रॅक्टिस करायची आणि होत आहे निश्चितपणे 1.5 तासामध्ये आपण 60 मार्काचा क्वेश्चन पेपर सोडवू शकतो. त्या ठिकाणी जर आपण टाईम ॲडजस्ट करून प्रॅक्टिस केली चांगल्या प्रकारे तर 1.5 तासामध्ये आपला 40 मार्काचा क्वेश्चन पेपर निश्चितपणे त्या ठिकाणी आपण सोडवू शकतो. आणि प्रत्येक एक्झाम्पल आपण टाईम देत असताना काय करायचं, मार्क वाईज टाईम द्यायचं म्हणजे एक मार्काचं एक्झाम्पल असेल तर 2 मिनिटांमध्ये आपलं झालं पाहिजे कमीत कमी आणि 2 मार्काचं असेल तर 4 मिनिटांमध्ये असं टाईम ॲडजस्ट करायचं. आपण प्रॅक्टिस करायची प्रत्येक प्रश्नपत्रिका सर्व सिलेबस झाल्यानंतर एखादी प्रश्नपत्रिका घ्यायची आणि आपण टाईम लावून बघायचं आपण किती वेळेमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व करू शकतो त्या ठिकाणी आणि त्यानुसार आणि ज्यादा करून पहिला दुसरा तिसरा क्वेश्चन
जास्त, तर तिथं आपल्याला टाइम त्या ठिकाणी कमी लागतो, म्हणजे तिथं वेळेची बचत करायची. आणि चौथ्या आणि पाचव्यासाठी तो वेळ वापरायचा. आणि पाचवी क्वेश्चन आपल्याला 2 तासाच्या आत, म्हणजे 15-20 मिनिट आपले बाकी राहिले पाहिजेत, अशा वेळेमध्ये ॲडजस्ट करायचे विथ ऑप्शन. कारण का शेवटी प्रश्नपत्रिका आपली पूर्ण झाल्यानंतर, उत्तरपत्रिका पूर्ण झाल्यानंतर चेकिंगसाठी आपल्याला 10-15 मिनिटं पाहिजे. उत्तरपत्रिका चेक केली पाहिजे, न कळत कुठंतरी आपली चूक झालेली असते आणि आपल्याला माहीत सुद्धा नुसतं अनावधान झाले असते, तर ती ही चूक त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते चेक केल्यानंतर. म्हणूनसाठी 10-15 मिनिटं शेवटचे असे ठेवायचे की आपला आन्सर पेपर पूर्ण व्यवस्थित त्या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे का, कुठं चूक झाली का न कळत. आणि परत त्या ठिकाणी थोडंसं आन्सर पेपर आपल्याला आन्सर इन सेंटेन्स आहे का, रेषा म्हणायच्या, आन्सरला बॉक्स केलेला आहे का, ह्या सर्व गोष्टी शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण थोडंसं काय करायचं, निरीक्षण करायचं. अशा पद्धतीनं आपण जर मॅथ्स पार्ट फर्स्ट आणि सेकंडचा आन्सर पेपर तयार केला तर निश्चितपणे आपल्याला टॉप मार्क मिळू शकतात. आता आपण बघणार आहे या ठिकाणी लेसन नंबर 1, लिनियर इक्वेशन्स यू टू व्हेरिएबल्स. मॅथ्स पार्ट फर्स्टमध्ये एकूण 6 लेसन आहेत, त्यामधला पहिला लेसन जो आहे तो म्हणजे लिनियर एक्स्ट्रा काय 2 मेथड आपण इथं बघणार आहे दहावीमध्ये. पण त्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी त्या मेथड सुद्धा बघणार आहे नाइंथमध्ये शिकलेलो. सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला थोडस पाठीमागे रिव्हिजन करू. आता नाइंथमध्ये झालं असलं तरी सुद्धा रिव्हिजन करू. लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? इट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स अँड इन टू व्हेरिएबल्स. इथे या ठिकाणी या नावामध्ये 2 पार्ट, लिनियर इक्वेशन्स अँड इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? कुणाला म्हणायचं लिनियर इक्वेशन्स हे महत्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो, x + y = 4 हे इक्वेशन लिहिलं आहे. दिस इक्वेशन लिनियर इक्वेशन कसं म्हणायचं? इन विच इक्वेशन द पॉवर ऑफ व्हेरिएबल, पॉवर ऑफ व्हेरिएबल्स मस्ट बी 1. व्हेरिएबलची पॉवर किंवा इंडेक्स हा 1च असला पाहिजे, तर ते लिनियर इक्वेशन होऊ शकतं. लिनियर अँड इन टू व्हेरिएबल्स म्हणजेच त्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असतील. तर फॉर एक्झाम्पल हिअर एक्स अँड वाय इज आर 2 व्हेरिएबल्स अँड पॉवर ऑफ एक्स अँड वाय काही नाही म्हणजे किती असते? 1 पॉवर. म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. अशा प्रकारच्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणणार. आणि जर आपण जनरल फॉर्म जर विचारात घेतला, जनरल फॉर्म लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ax + by + c = 0, तर हा काय जनरल फॉर्म लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा हा जनरल फॉर्म. तर याच्यामध्ये या ठिकाणी ए बी सी आर रियल नंबर्स अँड ए नॉट इक्वल टू 0, बी नॉट इक्वल टू 0, दिस इज द कंडिशन. या कंडिशन असतील तरच हे त्या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकतं. ए बी सी हे रियल नंबर पाहिजे, कोएफिशिएंट ऑफ एक्स
कोएफिशिएंट ऑफ वाय अँड कॉन्स्टंट नंबर हे रिअल नंबर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे व्हेरिएबलचे जे कोएफिशिएंट आहे ते नॉट इक्वल टू झिरो ॲट सेम टाईम, म्हणजे ए नॉट इक्वल टू झिरो बी नॉट इक्वल टू झिरो असलं पाहिजे, तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकतं का नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला बुकमध्ये एक टेबल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विचारलेलं आहे त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत, यामध्ये सात एक्झाम्पल दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये 4n + 3n = 12 इज दिस लिनियर इक्वेशन ऑर नॉट, हे लिनियर इक्वेशन आहे का नाही. त्यानंतर 3x² - 7y = 30, √2x - √5y = 16, 0x + 6y - 3 = 0, 0.3x + 0y - 36 = 0, 4x + 5y = 4, 4xy - 5y - 8 = 0. तर याच्यामध्ये कोणती लिनियर इक्वेशन्स आहेत आणि कोणती नाही, आता मी सांगितल्याप्रमाणे जर आपण जर कंडिशनचं त्या ठिकाणी लक्षात घेतल्या तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की ह्यातलं लिनियर इक्वेशन कोणतं आहे. तर आता आपण एक पहिलं एक्झाम्पल विचारतो. एक्झाम्पल नंबर 1, 4m + 3n = 12, 4m + 3n = 12. आता हे लिनियर इक्वेशन आहे का नाही, कंडिशन दोनच महत्वाच्या मागाशी. काय कोणत्या कंडिशन? एकतर व्हेरिएबलची पॉवर 1 असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे व्हेरिएबल आहेत त्याचे कोएफिशियंट काय नसले पाहिजे, 0 नसले पाहिजे, नॉट इक्वल टू 0, ए नॉट इक्वल टू 0 बी नॉट इक्वल टू 0. या दोन कंडिशन जर विचारात घेतल्या तर हे निश्चितपणे आपण सांगू शकतो, कारण एक मार्कामध्ये येऊ शकतं असं. क्वेश्चन नंबर 1a काय आपला प्रश्न सॉल्व, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, याच्यामध्ये हे विचारतात 4 एक्झाम्पल वेगवेगळे देतील आणि त्यातलं एक कुठलं तरी लिनियर असणार आणि 3 लिनियर नसणार, चॉईस द ऑप्शन, म्हणजे अशा प्रकारे. किंवा बीमध्ये सुद्धा सॉल्व करायला देतील त्या ठिकाणी, एक लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल देतील आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली असेल तर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा, एक मार्काला विचारू शकतात. तर हे महत्त्वाचं आहे. किंवा आहे का नाही, यस ऑर नॉट असं सुद्धा विचारू शकतात. किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये करा, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. किंवा हे सगळे प्रश्न आपल्याला यांची उत्तरं यायची असतील तर आपल्याला लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजे लक्षात आलं पाहिजे, अंडरस्टँड झालं पाहिजे लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, कोणतं लिनियर इक्वेशन असू शकतं. तर दोनच कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या, एक म्हणजे त्याचा पॉवर जे आहे, इंडेक्स जे आहे त्या ठिकाणी 1 असलं पाहिजे व्हेरिएबलचा आणि कोएफिशिएंट काय नसले पाहिजे, 0 नसले पाहिजे, त्या ठिकाणी ते लिनियर इक्वेशन. आता हे तर आहेच, त्या ठिकाणी 2 व्हेरिएबल आहेत, कोएफिशिएंट नॉट इक्वल टू 0 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे, यस. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय, दुसरं एक्झाम्पल 3x² - 7y = 30, 3x² - 7y = 30, आपल्या कंडिशनमध्ये बसते काही व्हेरिएबल इथं, एक्स व्हेरिएबल पॉवर किती आहे, इंडेक्स 2 आहे, 2 आपल्याला नको आहे, त्यामुळं हे लिनियर इक्वेशन नाही. त्यानंतर √2x - √5y, √2x - √5y = 16, व्हेरिएबल 2 आहेत, पॉवर 1 आहे, त्यामुळे त्या ठिकाणी यस लिनियर इक्वेशन आहे. त्या ठिकाणी कोएफिशिएंट रिअल नंबर आहेतच, 0x + 6y - 3, 0x + 6y - 3 + 6y - 3 = 0. आता इथं मात्र काय होतं, ए नॉट इक्वल टू 0 नाही, का तर ए इक्वल टू 0 झाला ना, एक्सचा कोएफिशिएंट 0 आहे, एक्सचा कोएफिशिएंट 0 झाल्यामुळे काय झालं, ते टर्म पूर्ण 0 झाली, 6y - 3 इट इज नॉट इन टू व्हेरिएबल, 1 व्हेरिएबल राहिला, त्यामुळं होऊ शकत नाही. मग त्यानंतर 5वं एक्झाम्पल, 0.3x + 0y, 0.3x + 0y - 36 = 0,
वायचा कोएफिशिएंट झिरो झाला म्हणजे ही कर्म पूर्ण झिरो झाली, म्हणजे एक व्हेरिएबल निघून गेला, पहिलं एकच व्हेरिएबल इन टू व्हेरिएबल नाही वन व्हेरिएबल झाले इक्वेशन, म्हणजे या ठिकाणी नो. त्यानंतर सहावा एक्झाम्पल काय आहे, फोर अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वन, फोर अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वन इज इक्वल टू फोर. आता इथं मात्र एक लक्षात घ्यायचं की लिनियर इक्वेशन होऊ शकतं आणि y minus 5y minus 8 4xy minus 5y minus 8 is equal to 0. आता इथं बघा या ठिकाणी एकाच टर्म मध्ये दोन व्हेरिएबल आले, त्यामुळे ह्यांची जर पॉवर आपण बघितली x ची 1 आणि y ची 1 1 प्लस 1 2 म्हणजे या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन होऊ शकत नाही. तर या पद्धतीनं हा पहिला त्या ठिकाणी टेबल आपल्याला कम्प्लीट करता येईल आणि ह्याच्यावर एक मार्काचं एक्झाम्पल अशा प्रकारचं विचारू शकतात. तर आतापर्यंत आपण ते बघितलं तर ते त्या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे कोणती असतात आणि कोणती नसतात, त्याची कंडिशन काय, त्याचा जनरल फॉर्म काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा आपण बघितला. त्यानंतर आपल्याला बघणार आहे आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स, कुणाला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणायचं त्या ठिकाणी, आणि तेच महत्त्वाचं आहे आपल्याला दहावीमध्ये का, तर सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्या त्याच्यावर आधारितच एक्झाम्पल असणार आहे. जे 12 मार्क आहेत तुमचे तर ते त्या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहे. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहे त्या मेथडचं सुद्धा आपण इथं बघणार आहे पहिल्या लेसनमध्ये. तर शक्यतो करून सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस इक्वेशन, हे डेफिनेशन काय होऊ शकते, त्याला काय डेफिनेशन तुम्हाला परीक्षेला काय विचारत नसतात, सायमल्टेनियस का म्हटलं येतं, कुणाला म्हणायचं, एक सामायिक समीकरण हे सुद्धा माहितीमध्ये आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी. कॅन वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ॲट द सेम टाइम, that linear equations in two variables are called simultaneous equations. Simultaneous equations. हेच महत्वाचं आहे. आता आपल्याला जे आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहे हे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवायचे आहेत पूर्ण लेसनमध्ये त्या ठिकाणी. म्हणजे कॅन वी कन्सिडर definition that when we consider linear equations in two variables at the same time, two linear equations in two variables at the same time, at a time, दोन linear equations in two variables एकाच वेळी आपण जर मांडली एकत्र घेतली तर त्यांना आपण काय म्हणणार आहे, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14, x minus y is equal to linear equations in two variables, इथे एक आहे इथे एक,
जे दोन इक्वेशन आपण काय केले एकाच होतं. व्हेन वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाइम ॲट ए टाइम, म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्यांना लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. म्हणजे ह्याच्यावर काय आपण जास्त प्रयत्न त्याची काय गरज नाही, फक्त दोन इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एकाच वेळी आपण घेतली तर त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार आहे. आता सॉल्व करण्याच्या मेथड्स, गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्युशन मेथड, तर त्यात इलिमिनेशन मेथड आपण आज बघूया. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणे बाय इलिमिनेशन मेथड. सो प्रथम इथं मेथड्स आपण आज बघितलं, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या मेथड्स आहेत सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या, तर पहिली जी आहे ती इलिमिनेशन, त्यानंतर सबस्टिट्युशन, त्यानंतर आवश्यकता नाही. सिंपल मेथड आहे परंतु जास्त किचकट करण्यात काय अर्थ नाही. इलिमिनेशन मेथडनं आपण जर सोडवलं एक्झाम्पल तर निश्चितपणे सदासहज आपण इझिली सोडवू शकतो. आणि ग्राफिकल मेथडनं तुम्हाला विचारतात परीक्षेला क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड, म्हणून हीच मेथड वापरायची. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड, म्हणजे हीच वापरायची. आणि ज्या वेळेला ग्राफिकल डिटर्मिनंट असं स्पेशल विचारलेलं नसतं क्वेश्चन पेपरमध्ये त्यावेळेला तुम्ही कुठलीही वापरा, एलिमिनेशन वापरा, सबस्टिट्युशन वापरा, ग्राफिकल वापरा, डिटर्मिनंट वापरा, कुठली वापरा चालते. पण स्पेशली जर क्वेश्चन पेपरमध्ये त्या एक्झाम्पलमध्ये विचारले असेल बाय दिस मेथड सॉल्व, म्हणजे हीच मेथड तुम्हाला वापरावी लागेल. आता आपण काय करू, सुरुवातीला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायला दिलेले आहे. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता मला अशी आपण आउटलाईन बघितली क्वेश्चन पेपरची. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए तर 2 ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायचे. क्वेश्चन नंबर 3 एक ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. आता ह्या ॲक्टिव्हिटी या पुस्तकामध्ये, ह्याच पुस्तकामध्ये टोटली 33 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या जर चांगल्या प्रकारे आपण व्यवस्थित करून घेतल्या तर तिथले 3 मार्क आणि इथले 4 मार्क, 7 मार्क ॲक्टिव्हिटीज आपली जाणारच नाही. निश्चितपणे हे 7 मार्क परफेक्ट आहेत. आत्ताचा जो मॉडेल क्वेश्चन पेपर आहे मॅथ 7 फर्स्ट आणि सेकंडचा, शक्यतो करून पासिंगच्या विद्यार्थ्यांना अत्यंत इझी आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी मला वाटतं एकही विद्यार्थी फेल होतच नाही आत्ताच्या ह्या मॉडेल आणि क्वेश्चन पेपरमधनं. कारण बरंचसं त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 जो आहे तिथेही त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले आहेत, तिथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यासुद्धा म्हणजे त्याच प्रकारचा एक क्वेश्चन नंबर 1 सारखं चालू आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे बॉक्स भरायचे, म्हणजे थोडक्यात पासिंगसाठी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळवून पास होऊ शकतो इथं. तर आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 1, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. माझ्या मते हा क्वेश्चन आपण पाठीमागे ठेवू आणि क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करावं. जर क्वेश्चन 2 सॉल्व केला तर क्वेश्चन 1 ऑटोमॅटिक आला तुम्हाला या ठिकाणी येतोच, कारण तिथं बॉक्स भरायचे. क्वेश्चन 2 तेच एक्झाम्पल आहे, फक्त तिथं काय करायचं आपण सॉल्व करणार आहे. तिथं सॉल्व करता आलं की ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करता येईल, बॉक्स भरता येतात ऑटोमॅटिक. म्हणजे आपण क्वेश्चन 2 कडे जाऊ, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल जे आहे तर ते काय एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1, 3a + 5b = 26. 3a + 5b = 26 आणि
a plus 5b is equal to 20. A plus 5b is equal to 20. A plus 3a plus 5b is equal to 26. A plus 5b is equal to 22. Example of level. Question ka hai? Solve the simultaneous equations. क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला असं सुद्धा म्हणतात नुसतं सॉल्व म्हणतात आणि खाली सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतात किंवा सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन असे बी म्हणतात किंवा सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड बाय डिटर्मिनंट स्पेशल मेथड सुद्धा त्या ठिकाणी विचारते म्हणजे कुठल्या पद्धतीने क्वेश्चन विचारले त्यानुसार आपण जायचं केअरफुल त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर क्वेश्चन केअरफुल त्या ठिकाणी रीड करायचं आणि मगच त्या ठिकाणी पुढे जायचं आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही शक्य कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आपलं जो 2 तास वेळ दिलेला असतो मॅथ्स पेपर फर्स्टसाठी पूर्णपणे आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे क्वेश्चन पेपरवर म्हणजे अजिबात चुका होणार नाही निश्चितपणे मी टेक्निक सायमल्टेनियस सिच्युएशन सॉल्व्ह करण्याची टेक्निक आहे इन्फॉर्मेशन मेथड तर आपण सोडवणारच आहे पण ही मेथड वापरताना सुद्धा काही टेक्निक वापरायच्या आहेत आणि मग ते त्या ठिकाणी जर टेक्निक लक्षात ठेवली तर अजिबात आपलं एक्झाम्पल आयुष्यभर त्या ठिकाणी त्यांना विसरणार नाही आणि याचे मार्कही आपले जाणार नाही अशी टेक्निक मॅथ्समध्ये हेच महत्त्वाचं आहे अंडरस्टँडिंग एकदा अंडरस्टँडिंग चांगल्या प्रकारे झालं तर अजिबात त्या ठिकाणी आयुष्यभर आपले विसरत नाही त्या ठिकाणी आपण परीक्षेपुरता त्या ठिकाणी याचा अभ्यास करणार नाही आयुष्यभर त्या ठिकाणी आपण आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी विसरता कामा नाही मॅथ्स म्हणजे हेच आहे एकदा शिकलं की ते कायमस्वरूपी शिकलं पाहिजे बेस पद्धत फाउंडेशन पद्धत होता जसं जसं आपण पहिली दुसरी पहिली वर्गामध्ये शिकतो तेच आपण पहिलीमध्ये वापर केलं अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण प्रत्येक एक्झाम्पल प्रत्येक लेसन अंडरस्टँडिंग करून त्या ठिकाणी त्याचा स्टडी केला म्हणजे त्यातून आपण परफेक्ट होऊन जातो आणि आपल्याला चांगले मार्क्स म्हणजे आउट ऑफ मार्क मिळू शकतात तसं इथे या ठिकाणी मॅथ्समध्ये आपण त्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय टेक्निक वापरायचं एलिमिनेशन मेथडमध्ये तर पहिल्यांदा तुम्हाला 4 पॉईंट सांगतो तर दिलेल्या जे इक्वेशन्स असतात त्यांना नेमिंग करायचं नेमिंग म्हणजे काय नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 त्यानंतर इक्वेटिंग पहिली इक्वेटिंग कोएफिशियंट्स कोएफिशियंट्स काय करायचे इक्वेट करायचे नॉट सेम जर सेम नसतील तर इक्वेट करायचे आणि त्यानंतर काय करायचं ॲडिंग प्रोसेस वापरायची ॲडिंग त्यानंतर काय सबस्ट्रॅक्टिंग सबस्ट्रॅक्टिंग आणि त्यानंतर सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन तर या गोष्टी याप्रमाणे गेला तुम्ही तर अजिबात त्या ठिकाणी चुकत नाही त्या ठिकाणी आणि निश्चितपणे आपण काय करू शकतो एक्झाम्पल चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतो मग याच्यामध्ये आता पहिलं जे एक्झाम्पल आपण आहे तर कशा पद्धतीने आपण सॉल्व करायचं त्या ठिकाणी एलिमिनेशन मेथड उपयोग करायचे आपल्याला तर पहिल्या आपल्या स्टेपनुसार जायचं या तुम्ही देऊ शकता किंवा अशा प्रकारे इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी 1, 2, 3 अशा पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी नावं देऊ शकता किंवा रोमन छोटे त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकता कोणतेही नावं द्या ए प्लस आयुटी इज इक्वल टू 20 इक्वेशन लिहित असताना एका खाली एक द्या एक गोष्ट लक्षात घ्या टेकिंग व्हेरी केअरफुली व्हॉट आय एम टेलिंग हियर सपोज द गिवन इक्वेशन्स आर नॉट इन स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लेफ्ट साईडला व्हेरिएबल्स राईट साईडला संख्या असं जर नसेल तर
खूप करून घ्यायची पहिल्यांदा आणि मग पुढे सोडवायला चालू करायचं. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पण काय स्टँडर्ड पॉईंट मग आता या ठिकाणी नेहमी केला आपला दुसरी ते पत्रिका आहे इक्वेटिंग कोएफिशिएंट. कोएफिशिएंट इक्वेट आहेत का बघायचं, पन्नास तर एकाच आपल्याला इक्वेट करायचं आहे का तर एलिमिनेट करायचं आहे. एक व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. एक मग एक्झाम्पल्स कुठल्याही व्हेरिएबलमध्ये विचारू शकतात, एक्स वायमध्ये असू शकतात, एम एलमध्ये असू शकतात, ए बीमध्ये असू शकतात. ए टू छेद दोन लेटर आहेत इंग्लिशमध्ये, तर त्या लेटरमध्ये कुठली दोन लेटर वापरू शकतात ना त्या ठिकाणी. तसेच ए आणि बीमध्ये हे एक्झाम्पल व्हेरिएबलमध्ये एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पलला नेहमी केलं आपण इक्वेशन नंबर वन केले, इक्वेशन नंबर टू अशी नावं दिली. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इक्वेटिंग कोएफिशिएंट आहे का बघा, नसेल तर करून द्या. याचा कोएफिशिएंट याचा कोएफिशिएंट वन म्हणजे इक्वल नाही, बीचा कोएफिशिएंट फाईव्ह आहे तर बीचा कोएफिशिएंट फाईव्ह आहे. म्हणजे प्रश्न आहे आपला इथं इक्वल कोएफिशिएंट आहे, त्यामुळे इक्वेट करायची आपल्याला आवश्यकता नाही, प्रोसेस करायला लागत नाही. मग आता ह्याला एलिमिनेट करायचं म्हटल्यानंतर काय करायचं, आता एक व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचं, त्यासाठी आपण इक्वेटिंग कोएफिशिएंट करत असतो बरोबर. मग आता बघा बीचा कोएफिशिएंट इक्वल त्याला काढून टाकायचा म्हणजे एलिमिनेट करायचा, घालवायचा. मग घालवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, अपोजिट साईन असेल तर ॲडिंग करायचं आणि सेम साईन असेल तर सबट्रॅक्टिंग करायचं. मग प्लस मायनस असेल तर ॲडिंग केलं की निघून जातं, प्लस प्लस किंवा मायनस मायनस असेल तर मग मात्र काय करावं लागतं, सबट्रॅक्टिंग करायला लागतं. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, सेम साईन आहे लक्षातच ठेवायचे, सेम साईन मनातल्या मनात त्या ठिकाणी आपण सोडवताना लक्षात ठेवायचं, सेम साईन सबट्रॅक्टिंग, सेम साईन सबट्रॅक्टिंग, अपोजिट साईन ॲडिंग. या पद्धतीने जर आपण घेतलं तर निश्चितपणे आता तिथं सेम साईन सबट्रॅक्टिंग करायचं. मग सबट्रॅक्ट करत असताना वन मायनस टू, टू मायनस वन काही करू शकतो तरी काही, वन मधून टू करा किंवा टू मधून वन करा, फाईव्ह बी फाईव्ह बी निघून जातं. पण एक लक्षात ठेवायचं तर इथं जर आपण टू मायनस वन जर केलं, ए मायनस थ्री ए मायनस टू ए म्हणजे निगेटिव्ह साईन आहे, त्यामुळे निगेटिव्ह शक्य करून येणार नाही असं आपण करायचं. आता थ्री ए मायनस ए केलं तर टू ए पॉझिटिव्ह साईन येते, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू काढायला सोपी होते. निगेटिव्ह साईन याची म्हणजे इथं म्हणजे एक नाही त्या ठिकाणी सोपं, म्हणून काय करायचं आपण वन मायनस टू म्हणजे सबट्रॅक्ट, सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम वन असं करायचं. म्हणजे जर समजा वन फ्रॉम टू केलं तरी सुद्धा चालतंय त्या ठिकाणी, दोन मधनं एक वजा केलं तरी चालतंय, चुकत नाही. फक्त काय होणार आहे त्या ठिकाणी, यातनं हे मायनस केलं तर प्लस टू येतं आणि यातनं हे मायनस केलं तर मायनस टू येतं. पण इथं सुद्धा तसंच होणार आहे, मायनस येणार, मग मायनस मायनस घेऊन जातं, मग परत ते आन्सर तेच येणार, आन्सरमध्ये बदल होत नाही. फक्त आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी शक्यतो पण असं बघायचं, ज्या व्हेरिएबल आपण इलिमिनेट करायचं असतं ते सोडून दुसरं व्हेरिएबल जे आहे त्याचा कोएफिशिएंट मोठा कुणाचा आहे त्यातून तो छोटा मायनस करायचा, म्हणजे ह्याचा मोठा आहे म्हणजे ह्याचा छोटा आहे म्हणजे ह्यातून हे मायनस करायचं, म्हणून सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट इक्वेशन फॉर्म असेल. जे आपल्याला इझी वाटतं, जे इथे
इक्वेशन को मध्ये आपण घेऊया, इक्वेशन इक्वेशन टू लिहून घ्या अगोदर पहिल्यांदा ए प्लस फाईव्ह डी इज इक्वल टू 32, एच व्हॅल्यू टू आहे 2 प्लस फाईव्ह डी इज इक्वल टू 32, फाईव्ह डी इज इक्वल टू 22 मायनस 2 ए प्लस 2, राईट साईडला आली की मायनस 2 झालं, therefore फाईव्ह डी इज इक्वल टू 20, therefore d इज इक्वल टू 20 अपॉन 5, फाईव्ह 4 झा 20, therefore d इज इक्वल टू 4, ही बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू किती मिळाली 4. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशन बाय इलिमिनेशन मेथड फॉलो करू शकतो. आता शेवटी या ठिकाणी नुसतं हे व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून चालणार नाही, तर आपल्याला आन्सरसुद्धा आन्सरिंग फुल सेंटेन्स लिहावं लागणार आहे, कारण की तो अर्धा मार्क त्या ठिकाणी मॉडेल आन्सर पेपरमध्ये दिलेला असतो, काय काय वेळेला काय काय वेळेला दिलेलं नसतं, पण आऊट ऑफ जो पेपर असतो 40 मार्काचा पेपर असतो, 40 मार्कमधले त्या ठिकाणी काय केलं जातं, बारीक सारी गोष्टीसुद्धा बघितल्या जातात, आन्सरिंग फुल सेंटेन्स वगैरे आहे का, किंवा जर समजा मॉडेल आन्सरमध्ये हाफ मार्क आन्सरिंग फुल सेंटेन्सला जर दिला असेल तर तिथं हाफ मार्क आपला कट होऊ शकतो. लास्टला ए कॉमा बी इज इक्वल टू काय म्हणजे आली आपली ए ची टू आणि बी ची 4, 2, 4 इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन सेंटेन्स इक्वेशन. हे पुढे सेंटेन्स कंटिन्यू केलं तरी चालते, नाही केलं तरी चालते. ए कॉमा बी इज इक्वल टू 2, 4 इज द सोल्युशन, एवढं जरी लिहिलं तर सफिशियंट आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन्स टू व्हेरिएबल्स बाय इलिमिनेशन मेथड काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. त्यानंतर एक्झाम्पल नंबर हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. मग असं त्या ठिकाणी स्टेप्स लक्षात ठेवायचं, एडिंग करायचं, पहिल्यांदा इक्वेटिंग कोएफिशिएंट करायचं, म्हणजे एडिंग किंवा सबट्रॅक्टिंग ही कुठली प्रोसेस आपल्याला इथे उपयुक्त पडते ती करायची, मग सबस्टिट्यूटिंग अशा पद्धतीनं जायचं. नेहमी करू आपण पहिल्यांदा सोल्युशन एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 1, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी एक्सचा कोएफिशिएंट 1 आहे, इथे एक्सचा कोएफिशिएंट 3 आहे, तो वायचा कोएफिशिएंट 7 आहे, इथं वायचा कोएफिशिएंट 2 आहे, म्हणजे इथं या ठिकाणी एक्स आणि वाय याचे कोएफिशिएंट काय नाहीत, सेम नाही, इक्वेट नाही, आपल्याला करावं लागणार आहे. पण आता इक्वेट करत असताना मी या ठिकाणी वायचं कोएफिशिएंट जर इक्वेट करायचं म्हटलं तर 7 टू ने मल्टीप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टीप्लाय करावं लागेल, मग वायचा कोएफिशिएंट इक्वल होतो. म्हणजे दोन्ही इक्वेशनवर प्रोसेस करावं लागते आपल्याला. जर समजा एकाच इक्वेशनवर प्रोसेस करून जर इक्वेट होत असेल कोएफिशिएंट तर ते इझी होते. आपण मग आता इथं एक्सचा कोएफिशिएंट 3 आहे, तर एक्सचा काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ह्याला आपण 3 करू शकतो, इंटो 3 करून, म्हणजे मल्टीप्लाय इक्वेशन 1/3 मल्टीप्लाय इक्वेशन 1/3, म्हणजे हे सोपं होतं, इझी होते आपल्याला. इथं सुद्धा करू शकतो, कुठलाही कोएफिशिएंट आपण कुठल्याही व्हेरिएबलचा कोएफिशिएंट आपण इक्वेट करू शकतो, एक्सचाच केला पाहिजे वायचाच केला पाहिजे असं काय, आपलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, इक्वेट द कोएफिशिएंट, एवढंच, एक्सचा करा किंवा वायचा करा,
जे आपल्याला इझी होते ते करायचं, डिफिकल्टमध्ये कशाला जायचं. मग आता इथे एक्सचा कोएफिशिएंट लिहित होतो तर या ठिकाणी इझी होते ना, मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय 3 म्हणजेच 3 इंटू एक्स 3x प्लस 3 इंटू 7 21 वाय इज इक्वल टू 3 इंटू 10 30 हे इक्वेशन नंबर 3 न्यू इक्वेशन मिळालं. हे कोणत्या इक्वेशन वरून मिळालं? पहिल्या इक्वेशन. आता पहिल्या इक्वेशनचा विचार करायचा नाही, आता दुसऱ्या आणि तिसऱ्याचाच विचार करायचा. पहिल्यावर प्रोसेस करून नवीन मिळवलं इक्वेशन आपण आता, म्हणजे पहिल्याचा विचार सोडून द्यायचा. यामध्ये 3x इज द 3x टेक इन माइंड केअरफुली इन इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. कोएफिशिएंट ऑफ x इज 3, कोएफिशिएंट ऑफ x इज 3, बट इन दिस टू इक्वेशन्स द साइन इज सेम प्लस प्लस. मग आता आपण प्लस प्लस साइन असेल तर काय करणार आहे? सबट्रॅक्टिंग करणार आहे. अपोजिट साइन असेल तर ऍडिंग करायचं असते. मग आता सबट्रॅक्ट करायचं आहे, हे तर निश्चित झालं, कारण का 3x मधून 3x गेलं तर 0 होणार आहे ना, इलिमिनेट होणार आहे व्हेरिएबल. मग सेम साइन असेल तर सबट्रॅक्टिंग, अपोजिट साइन ऍडिंग. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्याच कंपल्सरी प्रॅक्टिस होऊन जात आहे. मग आता सबट्रॅक्ट करायचं आहे, परंतु आणखी एक त्या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कोणत्या इक्वेशन मधून कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं हे बी महत्वाचं आहे. समजा तुम्हाला 1 मधनं 2 मायनस 2 मधनं 3 मायनस केलं तरी चालते, 3 मधनं 2 केलं तरी चालते, काही फरक पडत नाही. तरी देखील आपल्याला पॉझिटिव्ह साईन, इक्वेशन हा पॉझिटिव्ह आला पाहिजे. त्यासाठी काय करायचं? तर ह्याला इलिमिनेट करायचं, 3x 3x इलिमिनेट होणार आहे. मग आता राहिला कोण? वाय. वायचा कोएफिशिएंट ना मोठा कोण आहे? इथं आहे 21 आणि याचा लहान आहे, म्हणजे 3 मधून 2 मायनस करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. आणखी एकदा सांगतो तुम्हाला, टेक इन माइंड 2 मधून 3 मायनस केलं तरी सुद्धा चालते, फक्त काय होणार आहे तर मायनस साईन मायनस वाय येणार आहे. मी मायनस तर मग परत साईन चेंज करून प्लस होणार आहे. काय सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 3, पहिल्यांदा 3 लिहावं लागेल. राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन नंबर 3, 3x + 21y = 30 अँड इक्वेशन 2, 3x - 2y = 7. इक्वेशन लिहित असताना एका खाली एक, बरोबर व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल, कॉन्स्टंट नंबरच्या खाली कॉन्स्टंट नंबर, करेक्ट लिहायचं म्हणजे चुका होत नाही. तर आता सबट्रॅक्ट करायचं, सबट्रॅक्टचं साईन आणि चेंजिंग द साईन्स ऑफ सेकंड इक्वेशन, म्हणजे प्लसचा मायनस, मायनसचा प्लस आणि प्लसचा मायनस. 3x - 3x 0 म्हणजे हे निघून गेलं, कारण काय 0 लिहायची आवश्यकता नाही. 21 + 2 + 2 नॉट मायनस, हा मायनसचा विचार करायचा नाही, तिथे प्लस 2. 21 + 2 = 23y = 30 - 7 23. Therefore y = 23/23. Therefore y = 1. This is the value of y. The y is value. Then put the value of y in any one equation. या दोन इक्वेशन किंवा तीन इक्वेशन आपल्याकडे आहे, तिन्हीपैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये हे व्हॅल्यू जर पुट केली y = 1 तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते उरलेल्या व्हेरिएबलची. मग आता ह्यातलं सिम्पल कुठलं? क्वेश्चन नंबर 1 सिम्पल आहे. y = 1 इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 लिहा, पहिल्यांदा राईट डाऊन इक्वेशन नंबर 1, x + 7y = 10. फर्स्ट ऑफ ऑल यू राईट द इक्वेशन x + 7y = 10, देन पुट द व्हॅल्यू ऑफ y. 1 x + 7 × 1 = 10. Therefore x + 7 = 10 and therefore x = 10 - 7. Plus 7 right side la nanta minus, therefore x = 10 - 7. This is the value of x. Tar
अशा पद्धतीनं एक्स आणि वायची व्हॅल्यू काढली. मग लास्टला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, सोल्युशन. सोल्युशन घेत असताना एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 3,1 इज द सोल्युशन. हे या पद्धतीनं आन्सर इन फुल सेंटेन्स लिहिलं पाहिजे या ठिकाणी 3,1. देन एक्झाम्पल नंबर 3, काय बघा, 2x-3y इज इक्वल टू 9. 2x-3y इज इक्वल टू 9. एक्झाम्पल नंबर 3, 2x-3y इज इक्वल टू 9. 2x+y इज इक्वल टू 30. 2x+y इज इक्वल टू 30. 2x-3y इज इक्वल टू 9. 2x+y इज इक्वल टू 30. आता हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. इथं काय बघा, या ठिकाणी पहिल्यांदा आपण सोल्युशन नेमिंग करायचं. या ठिकाणी गिव द नेम्स फॉर द इक्वेशन. 2x-3y इज इक्वल टू 9, इक्वेशन नंबर 1. अँड 2x+y इज इक्वल टू 30, इक्वेशन नंबर 2. हिअर आता दुसरी स्टेप आपली, पहिली स्टेप नेमिंग झालं तर दुसरी स्टेप इक्वेटिंग द कोएफिशिएंट. कोएफिशिएंट इक्वल आहे का बघा, नसेल तर करून घ्या. एक्स एक्स टू टू कोएफिशिएंट इक्वल आहे, म्हणजे इक्वेट करायची काय आवश्यकता नाही. इक्वेटिंग झाल्यानंतर साइन्स बघायचं. आता साइन्स सेम साइन असेल तर सबट्रॅक्टिंग, अपोजिट साइन असेल ॲडिंग. सेम साइन आहे प्लस प्लस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्टिंग करावं लागेल. ही तर निश्चित झाली आपली प्रोसेस सबट्रॅक्टिंग. पण आता आणखी एक महत्वाची, मला अशा सांगितल्याप्रमाणे 3 मधून 2 मधून 1 करायचं का 1 मधून 2? मोठा कोण आहे तर प्लस 1 आहे, मायनस 3 लहान आहे, म्हणजे 2-1 आपण जर केलं तर त्या ठिकाणी इझी जाईल. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, म्हणजे 2 ला पहिल्यांदा लिहायचं. 2x+1 इज इक्वल टू 30. लक्षात आलं तुमच्या, 1 मधून 2 मायनस केला तरी सुद्धा चालतंय, 2x निघून जातोय. फक्त इथं काय होणार आहे, हे मायनस वाय होणार, -3y -4y येणार. आणि 9 मायनस 13 म्हणजे -4, म्हणजे -4y इज इक्वल टू -4 असं होणार. शेवटी मग चेंजिंग द साईन करायचं, 4y इज इक्वल टू 4, 4y इज इक्वल टू 1. इथंही तसंच होणार आहे, या ठिकाणी वाय इक्वल टू 1 येणार, परंतु मायनस साईन येणार नाही, डायरेक्ट आपल्याला प्लस वाय मिळेल. 2x+y इज इक्वल टू 13 अँड 2x-3y इज इक्वल टू 9. वन इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, म्हणजे 2 ला पहिल्यांदा लिहिलं, 1 नंतर लिहिलं. मग सबट्रॅक्ट करायचं आहे मायनस, चेंजिंग द साईन, मायनस प्लस मायनस. आता काय होणार, 2x+2x निघून गेला, प्लस 1y, कोएफिशिएंट नाही म्हणजे किती, 1 + 3 म्हणजेच 4y. 13-9 4, देअरफोर y इज इक्वल टू 4/4. 4 1 = 4, देअरफोर y इज इक्वल टू 1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. देन पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. प्लस सिम्पल वाटतंय त्या ठिकाणी, आता इथं प्लस y, इथं मायनस आहे. त्या ठिकाणी ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवूया आपण y इज इक्वल टू 1. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 लिहा, 2x+y इज इक्वल टू 13, देअरफोर 2x+y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 13. Therefore, 2x is equal to 13, the plus 1, right side line is minus 1. Therefore, 2x is equal to 13 minus 1, 12. And therefore, x is equal to 12/2. 2 1 = 2, 2 6 = 12. Therefore, x is equal to 6. This is the value of x. Then, solution of the given simultaneous equation.
x comma y is equal to 6 comma 1 is solution. This solution last mark आपल्याला लिहिला पाहिजे answer in full sentence. काय करावं लागेल आपल्याला लिहावं लागेल आणि मग त्या ठिकाणी लास्ट आन्सर पेपरमध्ये तुम्हाला जर मॉडेल आन्सर पेपरमध्ये हाफ मार्क दिलेला असतो आन्सर इन फुल सेंटेन्सला तर तो हाफ मार्क आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर बाकीचे एक्झाम्पलसुद्धा तुम्ही राहिलेले एक्झाम्पल प्रॅक्टिस करू शकता नाहीतर आपण पुढच्या नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पाहू उरलेले एक्झाम्पल. ठीक आहे, ओके.